राजश्री मराठीच्या सगळ्या रसिकांना मी निलेश मोहरीर आणि जानवी प्रभू अरोरा आमचा सप्रेम नमस्कार. मित्वा माझ्यासाठी एक संगीतकार म्हणून खूप स्पेशल फिल्म आहे, कारण मी पहिल्यांदा अशा अमंगस्ट अ टीम ऑफ कंपोजर्स काम केले. याच्याआधी मी सगळ्या सोलो फिल्म्स केल्या होत्या, बट दिस इज द फर्स्ट फिल्म वेर आय एम टीम्ड अप विथ माय कॉन्टेम्पररीज. आणि खूप छान अनुभव होता. पहिलं गाणं जे कंपोज झालं या फिल्मचं आणि रेकॉर्ड झालं ते माझं सावर रे मना हे गाणं होतं. पहिलं प्रदर्शित झालं आहे ते गाणं. आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की मराठीत असं खूप कमी वेळा होतं की फिल्म येण्याच्या आधी गाणं पॉप्युलर झालं आहे त्या फिल्मचं एखादं, तर ती किमया मला वाटतं सावरेरी मनाने करून दाखवली. याच्यासाठी मला खूप बरं वाटलं, कारण माझ्यावर मी ओपनिंग बॅट्समन होतो आणि ती एक जबाबदारी होती माझ्यावर. माझं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर येत होतं या फिल्मचं, तर प्रेक्षकांनी ते उचलून धरलं आहे. आज 3 लाखपेक्षा जास्त हिट्स आहेत यूट्यूबवर फिल्म रिलीज व्हायच्या 2-3 महिने आधी. सो इट इज अ ग्रेट साईन ऑफ सक्सेस. द एंटायर टीम इज व्हेरी हॅपी, माय लिसनर्स आर व्हेरी हॅपी, अँड सो आय एम व्हेरी हॅपी. सावर रे ह्या गाण्याला यूट्यूबवर 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत. आणि ऑफकोर्स ह्या गाण्याला संगीत किंवा आपण हे गाणं ज्याने गायलेलं आहे, प्लीज आम्हाला ह्या गाण्याबद्दल सांगा. गाण्याबद्दल म्हणजे इट्स रिअली स्पेशल फॉर मी, कारण फिल्म रिलीज होण्याच्या अगोदर गाणं रिलीज झालं आणि एवढे हिट्स मिळाले. आणि मला आता मी शोज करते, फिल्म अजून रिलीज झालेली नाही आहे पण मला अजून फरमाईश यायला लागली आहे सावर रे मना गा म्हणून. आणि खूप अप्रतिम फिलिंग. मी गातानाच मी ह्याला सांगितलं होतं की हिट आहे रे हे निलेश गाणं, हिट आहे. आणि ते खरंच ठरलं म्हणजे गायल्यानंतर. आणि खूप मजा येते जेव्हा अशी रिस्पॉन्स मला येतात तेव्हा. आय एम रिअली हॅपी. खरं तर या गाण्यांमध्ये सावर रे हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते अगदी म्हणजे अगदी मनात किंवा लक्षात राहणारे आहेत. त्यामुळेच आज हे गाणं सगळेजण सर्च करत आहेत किंवा आपण म्हणू शकतो त्यांच्या लक्षात राहत आहेत. या गाण्याच्या लिरिकल जे काही या गाण्याचं स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी द ऑल क्रेडिट गोज टू अश्विनी शेंडे, कारण तिने इतकं सुंदर लिहिलं आहे हे गाणं, इतकं तरल आहे आणि इतकं मिनिंगफुल आहे. म्हणजे विशेषतः जिथे प्रश्न मखमली असतात तिथे उत्तर रेशमाची असतात, आणि जिथे थोड्याशा पाया सुखाच्या पायऱ्या असतात तिथे दुसऱ्या बाजूला अबोली अंतरेही असतात. इतक्या सुंदर कल्पना मला वाटतं अश्विनीने ह्या गाण्यातून मांडल्या आहेत. तर मला वाटतं ऐकणाऱ्याला ते शब्द आणि ती चाल, ती गायकी आणि तो सगळा स्वप्नील सोनाली स्क्रीनवर दिसत आहे तो सगळा माहोल मला वाटतं लोकांना खूप आवडतो आहे. आणि त्याचा रिस्पॉन्स ते इंटरनेटवर सतत ते गाणं सर्च करून स्ट्रीम करून आम्हाला टीमला मिळतो आहे. सो मला वाटतं हे दिस इज अ कम्प्लीट आमच्या टीमचं सक्सेस आहे असं वाटतं. एकाचं नाही, इट इज द एंटायर टीम दॅट इज सक्सेसफुल हियर. शब्दांविषयी किंवा या शब्दरचना जेव्हा तुमच्या हाती आल्या, कारण प्रत्येक गाण्यांमध्ये असे शब्द असतील किंवा अगदी सहज साधे शब्द असतील असं नाही होत, पण या गाण्यांमधील शब्द आणि ते तुम्ही गायलेत तर हा अनुभव कसा आहे? ह्या दोघांचं जेव्हा गाणं असतं तेव्हा शब्द पण साधे नसतात, अश्विनी शब्द पण साधे नसतात, इतके डीप असतात. आणि निलेशचं कॉम्पोजिशन पण साधं नसतं, खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे तो श्वास वगैरे पण घेऊ देत नाही, 1 सेकंड थांब. सो बट इट्स म्हणून ते स्पेशल असतात. म्हणून आम्ही जेव्हा गायला उभे राहतो तेव्हा आमच्यात ती यू गेट द कॅरेक्टर ऑफ द सॉन्ग इनसाईड यू आणि तुम्ही ते जगता गाणं जेव्हा गाता तेव्हा. आणि म्हणून मला असं वाटतं ते हिट होतं. सो आय एम रिअली ब्लेस्ड अँड लकी टू सिंग दिस सॉन्ग. आत्ता आमचा एक फोटो काढला तर मितवाच्या पोस्टरला कॉम्पिटिशन होईल ना. एक तिघं आत्ता आम्ही आहोत इथे, अर्थात आमचा चौथा आणि वाटाड्या येतो आहे मी इथे. आणि ॲक्च्युली इन अ वे टीम अशीच आहे आमची, आम्ही एकमेकांचे मित्व आहोत. आमचा चौथा मेंबर मिसिंग आहे आत्ता, स्वप्नील बांदोडकर. सावर्रे मला वाटतं ह्याच्यापेक्षा सुंदर सुरुवात 2015 काही असू शकत नाही. सावर्रे अर्थात रिलीज 2014 झालं, पण एकामागने एक जे काही लोकांचा प्रतिसाद मिळतो त्या गाण्याला आणि आपण जे काही काम करतो ते छान झालं की आपल्याला समाधान मिळतं. आपल्या नेहमीच्या मित्रांबरोबर, तत्त्वज्ञांबरोबर, वाटड्यांबरोबर ते केलेलं असलं की त्याच्यात अजून एक गोडवा ॲड होतो. त्यामुळे खूप खूप स्पेशल आहे हे गाणं. आपण जे जे काही काम करतो ते प्रत्येक काम आपल्याला आवडतंच असं नाही, त्या त्यावेळेस आपण मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतो. पण काही काही गोष्टी अशा असतात, काही काही आपण केलेलं काम आपलं असं असतं की आपण कुठेतरी आतल्यात खुश असतो, समाधानी असतो आपल्या कामाबद्दल. आय थिंक ते समाधान मला सावरेने मिळवून दिलं, त्यामुळे थँक्यू सो मच निलेश, थँक्यू सो मच जान्हवी आणि स्वप्नील, थँक्यू सो मच. नक्कीच. ॲक्च्युली आपण हिंदीमध्ये खूप गाणी अशी सॉफ्ट गाणी आपण म्हणतो किंवा सॅड
कोणतीही गाणी आणि आपण ते ऐकत बसतो, पण मराठीतलं हे गाणं आज माझं फेवरेट झालेलं आहे. इतकं सॉफ्ट आणि बस ऐकतच राहावं असं वाटतंय. त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू सो मच तुमच्यासाठी आणि फिल्मसाठी आणि ऑफकोर्स युअर करिअरसाठी. ऑल द बेस्ट. आणि मला राजश्रीला एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे की ह्या गाण्याचं जे व्हिडिओ पॅलेसचं व्हर्जन म्हणजे जे ओरिजिनल जे आहे ते तर आहेच, पण राजश्रीतर्फे एक लिरिक्सचं छान म्हणजे खाली छान लिरिक्स उमटत जातात, तर जे बरेचदा लोक शब्द चुकवतात त्यांच्यासाठी ते त्यांनी अगदी अचूक शब्दाने ते छान त्या फॉन्टमध्ये आणि याच्यामध्ये ते उमटत जातात. सो आपले शब्द असे पडद्यावर बघणं, उमटलेले बघणं, गायकांच्या गळ्यातनं उमटताना नेहमीच ऐकतो, पण असे वाचायला मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. सो थँक्यू सो मच राजश्री आणि थँक्स माय मितवा टीम. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्य इले राजश्री मराठी. सावल्या फुलांच्या पावले फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे.